संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या मुंबईतील 26 अकराच्या पाक पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याला रविवारी 9 वर्ष पूर्ण झाली. या हल्ल्याच्या वेळी दहशतवाद्यांचा प्रतिकार करून देशरक्षण करणारे शहीद वीर जवान, पोलीस तसेच त्या हल्ल्यात जीव गमावलेल्या निष्पाप नागरिकांना भारतीय जनता युवा मोर्चा कामोठेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 2008 मध्ये 26 नोव्हेंबरला मुंबईवर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात दहशतवाद्यांशी मुकाबला करणारे पोलीस तसेच शेकडो निष्पाप नागरिकांचा बळी गेला. या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी व हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कामोठी शहर भाजप युवा मोर्चातर्फे सत्यकेतू चौक येथे शहीद वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉक्टर कविता चौतमोल, सभापती विकास खरत, नगरसेविका कुसुम म्हात्रे, राज्यश्री वावेकर, युवा नेते हॅप्पी सिंग, अमोल सईत, रमेश म्हात्रे, एकनाथ कुंभार, महिला मोर्चा अध्यक्षा विद्या तामखेडे, जयश्री धापते, हरजीधर कौर, संजय कराले यांच्यासह नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण केली. शहीदांच्या स्मृतींना अभिवादन करण्याचा हा कार्यक्रम भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, सरचिटणीस अक्षय ननावरे, संतोष परमेश्वर यांनी केले.